महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलग्रांजित पुराचा धोका कायम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय पक्षाबरोबर सामाजिक संस्था सरसावल्या शहरातील पंचगंगा वाढ होत असून अजूनही पुराचा धोका कायम असल्याची गंभीर परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर बाधित कुटुंबांचे स्थलांतर करून यांना विविध छावण्यांमध्ये दाखल केला आहे त्यांच्या जेवणाबरोबर जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी राजकीय पक्षाबरोबर सामाजिक संस्था व संघटना पुढे सरसावल्या आहेत शहरात नदीवेस नाका गावभाग चांदणी चौक जुना चंदूर रोड अन्य नागरी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरून घरांची पडझड व घरगुती साहित्याचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच प्रशासनाने पूरबाधित कुटुंबांचे व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे यातील बहुतांश कुटुंबांची पालिकेच्या विविध छावण्यांमध्ये राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे याशिवाय आपत्तीकालीन व्यवस्थापन यंत्रणेने पुराच्या पाण्याने कोणतीही जीवितहानी वित्तहानी होऊ नये यासाठी मोठी पराकाष्ठा सुरू ठेवली आहे बोटीद्वारे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात येत आहे सध्या पुराची उद्भवलेली गंभीर स्थिती लक्षात घेऊन आमदार प्रकाश आवाडे सौ अलका स्वामी खासदार जयरशील माने माजी आमदार सुरेश आळवणकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी पुराची पाहणी केली तसेच पूरबाधित नागरिकांची चौकशी करून त्यांना जीवनावश्यक साहित्य व मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी तत्पर असल्याचं सांगितलं यामध्ये काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून विविध छावण्यांना भेट देण्यात येत आहे तसेच त्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा पुरवण्यात येत आहेत त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांच्या मनामध्ये असलेली भीती काही प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे महान चलकरंजून निखिल भिसे